दाढ़ी मिशा राखण्याचा शौक अनेकांना असतो, त्याची व्यवस्थित निगाही राखली जाते, मात्र सर्वात चांगल्या दाढ़ी मिशा कुणाचा असं तुम्हाला विचारलं तर उत्तर देता येईल नाही ना, पण आता याचं उत्तर मिळालंय। नेमक्या कुणाचा आहेत जगात लय भारी मिशा बघूया। कुणाचा मिशा लय भारी याचं उत्तर आता मिळालंय। हे आहेत कोल्हापूरचे बाळासाहेब तानवडे। देवारडे हे त्यांचं गाव। जयपूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या मिस्टर इंडिया ब्रीड अँड मुस्ताच 2020 स्पर्धेमध्ये त्यांनी पहिला क्रमांक पटकावलाय। BFB इंडियाने आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत देशभरातील 50 स्पर्धक होते। फिजिकल टास्क, ग्रुप डिस्कशन, मुलाखती, टॅलेंट राऊंड, रॅम्प वॉक अशा विविध फेऱ्यांमधून बाळासाहेबांनी पहिला क्रमांक पटकावला। नॅशनल लेवलपर्यंत माझं बेस्ट मिशीसाठी मला प्रथम पारितोषिक मिळेल असं मला कधी वाटलं नव्हतं, पण ते घडलं आणि मला कोल्हापूर असल्याचा खूप अभिमान होता। तर ते त्यानिमित्तानं कसे ना मी माझ्या कोल्हापूरचं नाव म्हणजे एक कोल्हापूरचं नाव पहिल्यापासून आहेच, पण या क्षेत्रामध्ये पण मी अग्रगण्य नेलं, त्याबद्दल मला खूप अभिमान आणि खूप मस्त वाटतं मला। जगभरात दाढी मिशा वाढवण्याचा जोरदार ट्रेंड आहे। कोल्हापूरच्या रांगड्या मातीत वाढलेल्यांना याची आधीपासूनच आवड। पिळदार मिशा आणि झुपकेदार दाढीची देखभाल कशी करायची हे इथल्या पठ्ठ्यांना जन्मजात माहिती असतं। त्यावेळी तर मी नॅचरल आपलं कोकोनट ऑइल किंवा दररोज देखभाल करणं किंवा कोंबिंग व्यवस्थित करणं म्हणजे अशा पद्धतीचं हे होतं। नंतर एक स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असं ठरल्यानंतर मी थोडंसं स्वतःला ग्रूम केलं, काही मार्केटमध्ये प्रॉडक्ट मिळतात ते पण वापरले आणि चालतं माझं रुटीन, डेली रुटीनमध्ये थोडं मेंटेन मला करावं लागतं। व्यवसायानं मेकॅनिकल इंजिनियर असलेले बाळासाहेब स्वतःचा व्यवसाय करतात, मात्र दाढी मिशा राखणं ही त्यांची पॅशन आहे। या आवडीतूनच त्यांना राष्ट्रीय स्तरावर यश मिळालंय। प्रताप नाईक, झी मीडिया, आजरा, कोल्हापूर। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी वनपरिक्षेत्रात चितळाची शिकार करण्यात आली आहे। या प्रकरणी वन विभागानं मोसम आणि कमलापूर या दोन गावांमध्ये धाड टाकली। या धाडीत चितळ्याचं मांस, डोकं, पाय तसंच काही अवजारं देखील आढळून आली आहेत। या प्रकरणी मोसम गावातील रमेश कुळमेथे आणि कमलापूर गावातील संजय बेलादी या दोघांना अटक करण्यात आली आहे। महेश पोरतेट या